नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मी राजवाघ आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडीच. धुळे तालुक्यातील 33 ग्राम पंचायतींच्या निवडणुकी निकालानंतर 20 ग्राम पंचायतींवर काँग्रेसच्या जवाहर गटाने केला सत्तेचा दावा. जुने जिल्हा रुग्णालय 200 खाटांचा सर्वोपचार रुग्णालय त्वरित सुरू करा, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची प्रशासनाकडे मागणी. धुळे बस स्थानकातील असुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपा युवा मोर्चाने केली एसटी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने. धुळे शहरातील ट्रॅव्हल्स बंगल्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करा या मागणीसाठी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीचं धरणे आंदोलन. विश्वासराव शिंदे लिखित कथासंग्रह आणि काव्यसंग्रहाचं आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते कुसुंबा येथे प्रकाशन. आणि धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील प्रियदर्शनी पेट्रोलियन्सला आमदार कुणाल पाटील यांनी दिली सदिच्छा भेट. आता पाहूया बातमीपत्र विस्तारानं. धुळे तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल सोमवारी मतमोजणीनंतर जाहीर झाले. त्यापैकी 20 ग्रामपंचायतीवर सत्तेचा दावा आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या जव्हार गटाने केला आहे. धुळे तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यावर्षी पहिल्यांदाच सरपंच पदाची निवड थेट जनतेतून झाल्याने निवडणुका चुरशीच्या झाल्या. निवडणुकांच्या निकालानंतर जवाहर गटाच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार कुणाल पाटील यांची भेट घेऊन गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणाबाजी करीत जल्लोष साजरा केला. 33 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायतींवर सत्तेचा दावा आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या जवाहर गटाने केला आहे. त्यात देऊर बुद्रुक, मोराणे प्रल, नंदाळे खुर्द, होरपाडा, कुंडाणे, चितोड, सैताळे, बाबुळवाडी, रावेर, चांदे, उबण, हडसुने, मांडळ, सिताणे, विश्वनाथ, नावरा, हेकळवाडी इत्यादी 20 ग्रामपंचायतींवर सत्तेचा दावा करण्यात आला आहे. विजय उमेदवारांचा आमदार कुणाल पाटील, सभापती मधुकर गर्दे, माजी सभापती बाजीराव पाटील यांनी सत्कार केला. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. बंद पडलेल्या धुळे जिल्हा रुग्णालयात 200 खाटाचा सर्वोपचार रुग्णालय तात्काळ सुरू करा अशी मागणी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे. धुळे येथील सर्वोपचार रुग्णालय धुळ्यापासून 8 किलोमीटर लांब असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 2 वर्षांपूर्वी स्थलांतरित करण्यात आलं आहे. त्यामुळे 5 लाख लोकसंख्येच्या धुळे शहराची व आजूबाजूच्या खेड्यांची आरोग्यसेवा कोलमडून पडली आहे. हे लक्षात घेऊन बंद पडलेले धुळे जिल्हा रुग्णालय सुरू करणं गरजेचं आहे. त्यासाठी जुन्या इमारतीचे संरक्षण लेखा परीक्षणानुसार तात्काळ 3 कोटींचा निधी उपलब्ध करून 200 खाटांचं सर्वोपचार रुग्णालय तात्काळ सुरू करा अशी मागणी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देऊन केली. यावेळी हिलाल माळी, भूपेंद्र लहामगे, महेश मिस्त्री, अतुल सोनवणे, संजय गुजराती यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मेडिकल कॉलेजमध्ये उपचार चांगले मिळतात, पण धुळे शहरापासून मेडिकल कॉलेजमध्ये जाण्याकरता जो वेळ लागतो, जो खर्च लागतो 7-8 किलोमीटर जाण्याचा, त्याच्यामध्ये रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावं लागतं. आणि म्हणून जुनं सिव्हिल रुग्णालय याला पुन्हा सुरू करा, अशा प्रकारची 200 खाटांचं रुग्णालय सुरू करा, सर्वोपचार रुग्णालय अशी मागणी होती. त्या अनुषंगाने 307 पदं मंजूर झाली, 67 कर्मचारी धुळ्यामध्ये आलेले आहेत. पण दुर्दैवाने 1.5 वर्षामध्ये मेडिकल कॉलेजने सिव्हिल हॉस्पिटलची निगराणी न ठेवल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारामध्ये प्रचंड चोऱ्या झाल्या, दारं खिडक्या काढून नेले, ओटी तोडून टाकण्यात आलेले, संडास बाथरूम नष्ट झालेले आहेत. धुळीचं साम्राज्य त्या ठिकाणी आहे, आणि त्या ठिकाणी अशा अवस्थेमध्ये हॉस्पिटल सुरू करण्याचा आग्रह शासनाचा सुरू आहे. या संदर्भामध्ये माननीय आरोग्यमंत्र्यांचं आम्ही लक्ष वेधलं. 3 कोटी रुपयाचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर याला निधी द्यावा अशा प्रकारची मागणी शासनाकडे, आरोग्य संचालकांकडे करण्यात आलेली आहे. दुर्दैवाने या मागणीकडे शासन लक्ष देत नाही, प्रशासन लक्ष देत नाही, आणि रुग्णांची हेडसांड होते. हाय त्या परिस्थितीत रुग्णालय सुरू जर झालं तर तिथे प्रचंड अस्वच्छता आहे, कर्मचारी येतील पण अस्वच्छता असल्यामुळे, कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे हे हॉस्पिटल सुरू करून काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून 3 कोटी रुपये जे स्ट्रक्चरल ऑडिटप्रमाणे दुरुस्तीसाठी पाहिजे तो निधी तात्काळ द्यावा. 200 बेडचं हॉस्पिटल सुरू करण्याकरता कर्मचारी मंजूर आहेत, ते कर्मचारी आता तूर्त जे आलेले आहेत त्यांना ग्रामीण रुग्णालयांसाठी वापरण्यात यावं. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे.
धुळे बस स्थानकातील असुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपा युवा मोर्चातर्फे एसटी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे बस स्थानकात अनेक सुविधा नाहीत. सुविधा नभावी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. याकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं मंगळवारी एसटी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात तुषार भागवत, ओमप्रकाश खंडेलवाल, किरण रणमुळे यांच्यासह भाजयुमो कार्यकर्ते सहभागी झाले होते. जितेंद्र धात्रक यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली की धुळे बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावा. बस स्थानकाच्या परिसरामध्ये आणि मधील जे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ती त्वरित सर्व रस्ते वगैरे व्यवस्थित करण्यात यावा. तसंच स्वच्छालयाच्या ठिकाणी जी लूटमार चालू आहे रात्री बेरात्री प्रवाशांची आणि स्थानिक लोकांची ती थांबवण्यात यावी. आणि एखादी थांबवलं नाही तर येणाऱ्या 8 दिवसात आम्ही देवरे साहेबांच्या कॅबिनच्या बाहेर आंदोलन करणार. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. या पुढील बातम्या अल्पशः विश्रांतीनंतर. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. आयएसओ मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0 25 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. धुळे शहरातील ट्रॅव्हल्स बंगल्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करा अशी मागणी करीत ट्रॅव्हल्स बंगला संरक्षण आणि संवर्धन कृती समितीच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झालेल्या ट्रॅव्हल्स बंगल्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा या मागणीसाठी ट्रॅव्हल्स बंगला संरक्षण आणि संवर्धन कृती समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील एका खटल्यासाठी 31 जुलै 1937 रोजी धुळ्यात आले होते. त्यावेळी ते ट्रॅव्हल्स बंगला अर्थात आत्ताच्या रेस्ट हाऊस क्रमांक 2 मध्ये थांबले होते. त्यामुळे या वास्तूला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, पुण्यतिथी
बुद्ध पौर्णिमा धम्मचक्र प्रवर्तन दिनाला कार्यक्रम घेण्यास परवानगी द्यावी या ऐतिहासिक वास्तूत अभ्यासिका ग्रंथालय सुरू करावे. इमारतीची रंगरंगोटी देखभाल दुरुस्ती करून फर्निचरचे काम करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर बंते ज्ञानज्योती समिती प्रमुख आनंद सैंदाणे, रवी शिंदे, आनंद सैंदाणे, रवींद्र नगराळे, सुरेश लोंडे, जीका गवळे, बिपिनचंद्र नेरकर, महेंद्र महाले, दिनेश वानखेडे, प्राध्यापक जी जी ढगे, डॉक्टर शरद भांबरे, गोविंद कांबळे, अशोक शिरसाट, विशाल केदार, राजेंद्र पवार, अनिल वाघ, सचिन बिराडे आदींच्या सह्या आहेत. यावेळी लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. 31 जुलै 1937 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शासकीय विश्रामगृहामध्ये मुक्कामाला होते किंवा थांबले होते त्या ट्रॅव्हल्स बंगला याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावं या मागणीकरिता आम्ही पूज्य भंते ज्ञानज्योती यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये आणि उपस्थितीमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देत आहोत. आमच्यासोबत धुळे शहरातील तमाम कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही प्रशासनाला सर्व पुरावे सादर केलेले आहेत. PWD विभागाला देखील आम्ही सर्व पुरावे सादर केलेले आहेत. आता माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यासोबत बाबासाहेबांचे त्या स्मारकामध्ये किंवा त्या रेस्ट हाऊसला थांबून जाण्याचे जे पुरावे आहेत आम्ही ते देखील आम्ही जोडलेले आहेत. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. विश्वासराव शिंदे लिखित स्त्री समस्या हा कथासंग्रह आणि विरह या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील MK शिंदे विद्यालयात संपन्न झाला. कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग कमिटी सदस्य विश्वासराव परशुराम शिंदे यांनी स्त्री समस्या हा कथासंग्रह आणि विरह हा काव्यसंग्रह लिहिला आहे. या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन कुसुंबा येथील MK शिंदे विद्यालयात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. मंगळवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला तुकाराम शिंदे, विश्वनाथ वाणी, प्राध्यापक अविनाश शिंदे, दिलीप शिंदे, माजी सरपंच शोभाबाई शिंदे, किशोर शिंदे, TP शिंदे, सुनीता शिंदे, संजय शिंदे, गुलाबराव ठाकरे, वसंत माळीस, दिगंबर परदेशी, राजेंद्र शिंदे, गुणवंत शिंदे, कैलास सोनवणे, दिलीप शिंदे, राजेंद्र गर्दे, शिक्षक भारतीचे पितांबर माळी, शंकर शेटखलाणे, देवेंद्र भांबरे, प्राध्यापक KD पाटील, NH परदेशी, प्रमोद शिंदे, वर्षा बिस्कुटे, PL वंजारी, प्राध्यापक भरत पाटील, मुरलीधर सोनवणे आदी मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. आमदार कुणाल पाटील, लेखक व कवी विश्वासराव शिंदे यांनी कार्यक्रमात मनोगत व्यक्त केलं. आणि खऱ्या अर्थाने नवी पिढी घडवण्याचं जे काम आपल्या सर्वांच्या हातून होत आहे, रावसाहेब आणि संपूर्ण कमिटी आणि त्याच्यासोबत असलेला सर्व प्राध्यापक वृंद, प्राध्यापकांमध्ये सर्वच अतिशय मुलामुलाची माणसं या ठिकाणी आज मला दिसत आहेत. त्यामध्ये वडिलो सर असतील, त्याच्यामध्ये आमचे नंदू असतील, त्याच्यामध्ये आमचे शिंदे सर असतील, सर्वच सोळा मुलांची मंडळी आजच्या या प्राध्यापकाच्या यादीमध्ये मला दिसत आहे. आणि म्हणून या संस्थेच्या मधून निर्माण होणारा जो कोणी विद्यार्थी असेल हा विद्यार्थी पुढच्या पिढीमध्ये 100% नेतृत्व करण्याचं काम करेल अशा प्रकारची पहिली ही मंडळी तयार करत आहे याचा मला 100% विश्वास व्यक्त झाला. आणि अविनाश रावसाहेबांचं अत्यंत प्रगल्भ असं नेतृत्व या संस्थेला लाभलंय आणि त्यामुळे या संस्थेच्या येणाऱ्या काळामध्ये अजून जास्तीत जास्त प्रगती होत राहील. त्या 94-95 ज्या वेळच्या कविता आहेत त्या माझ्या हाफिजदारी होत्या, त्या 30-35 कविता होत्या, तर त्यातले मोस्टली मी आता 28 कविता दिलेले आहेत. नंतर एक हिंदीमध्ये पण असे जवळजवळ 70-80 कविता आहेत, हिंदीमध्ये वेगळ्या आहेत त्या. तर आता ह्या कविता आमच्या स्त्रिया लोकांना फार आवडल्या, ज्या मुलीचे आई वडील वारलेले असतात. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील प्रियदर्शनी पेट्रोलियम्स येथे आमदार कुणाल पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे आमदार कुणाल पाटील हे कथा आणि काव्यसंग्रह प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यानिमित्त त्यांनी प्रियदर्शनी पेट्रोलियम्स येथे सदिच्छा भेट दिली. आमदार पाटील यांच्या समवेत सभापती मधुकर गर्दे होते. प्रियदर्शनी पेट्रोलियम्स तर्फे चेतन अविनाश शिंदे यांनी आमदार पाटील यांचं स्वागत केलं. यावेळी पंपावरील कर्मचारी उपस्थित होते. दिनांक 10 ऑक्टोबर 2017 रोजी कुसुंबा नगरीमध्ये काव्यसंग्रह पुस्तक सोहळा प्रकाशन सोहळ्यानिमित्त धुळे ग्रामीणचे लाडके आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील, त्याचबरोबर बाबासाहेब सोह मधुकरजी गर्दे यांचं या प्रियदर्शनी पंपावर आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक मी हार्दिक
स्वागत करतो. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडी. धुळे तालुक्यातील 33 ग्राम पंचायतींच्या निवडणुकी निकालानंतर 20 ग्राम पंचायतींवर काँग्रेसच्या जवाहर गटाने केला सत्तेचा दावा. जुने जिल्हा रुग्णालय 200 खाटांचा सर्वोपचार रुग्णालय त्वरित सुरू करा, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची प्रशासनाकडे मागणी. धुळे बस स्थानकातील असुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपा युवा मोर्चाने केली एसटी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने. धुळे शहरातील ट्रॅव्हल्स बंगल्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करा या मागणीसाठी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीचं धरणे आंदोलन. विश्वासराव शिंदे लिखित कथासंग्रह आणि काव्यसंग्रहाचं आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते कुसुंबा येथे प्रकाशन. आणि धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील प्रियदर्शनी पेट्रोलियन्सला आमदार कुणाल पाटील यांनी दिली सदिच्छा भेट. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत राहा मी महाराष्ट्र TV चॅनल, महाराष्ट्रीय माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.